महाराष्ट्रात गत 8 ते 9 महिन्यांपासून मराठा आरक्षण प्रश्नाने पुन्हा उचल खाल्लीय. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या एका छोट्या आंदोलनाने हळूहळू संपूर्ण राज्य व्यापून टाकलं. मात्र मराठवाड्यात या आंदोलनाचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात दिसून आला. जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाची मागणी केल्याने मराठा विरुद्ध ओबीसी अशी वादाची ठिणगी पडली. उपोषण, नेत्यांना गावबंदी अशा विविध गोष्टींपासून ते तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. बीडमध्ये तर राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आलं. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही मराठवाड्यातील सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये या वादाचा परिणाम दिसून आलाय. आणि याच पार्श्वभूमीवर बीडमधील मुंडेवाडी गावातील एका वंजारी समाजातील ऊसतोड कामगाराच्या मुलाचं एक पत्र सध्या सोशल मीडियावरती चांगलंच व्हायरल होते. बीड जिल्ह्याला मराठा आरक्षण आंदोलनाची झळ कशी पोहोचली? लोकसभेच्या उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यासह मुंडेवाडी गावातील वंजारी आणि इतर ओबीसी समाजाला कसा त्रास सहन करावा लागला याबाबत या पत्रातून भाष्य करण्यात आले. शिवाय आजवर तुम्ही कुणाचाही सन्मान केला नाही, मात्र आता जर खरंच सलोखा आणि माणुसकी धर्म टिकवायचा असेल तर आधी इतरांचा सन्मान करायला शिका, मगच लोक तुमचा सन्मान करतील, असा सल्लाही या पत्रातून मराठा समाजाला देण्यात आलाय. तर पाहूयात या पत्रात नेमकं काय लिहिलंय ते. माझ्या प्रिय मोठ्या भावा, राम राम. आमचा राम राम तरी घेणार आहेस का तोही बंद केलास? मुंडेवाडी या एका गावच्या लोकांनी मराठा समाजाच्या व्यावसायिकतेवर बहिष्कार घातल्याचं कळताच रागावून लाल झालेलं तुला पाहिलं. मनाला कुतूहल वाटलं माझ्या की आपण जे आजवर पेरलं आज तेच रिॲक्शन होऊन फक्त एका गावात आपल्या अंगलट आलं तर किती वाईट वाटलं तुला. आता तुला सलोखा, गावगाडा, माणुसकीचा धर्म आठवायला लागला. पण मागील काही महिन्यांपासून आम्ही काय काय सहन केले ते एकदा बघ, म्हणजे तुला काही प्रश्न पडतील. आशा आहे की वाचून प्रतिक्रिया नक्की कळवशील. आरक्षणाची तुझी लढाई तू लढत असताना आम्हीही किमान पाणी तरी पाजलंच की रे, पण ओबीसी नेत्यांची लेकरं बाळं घरात असतानाच घरं पेटवून दिली गेली तेव्हा माणुसकीचा धर्म कुठे गेला होता? आमच्या ताईंची, भाऊंची घरं जाळण्याच्या जाहीरपणे धमक्या दिल्या जात होत्या तेव्हा तुझ्यातला सलोखा कुठं होता? अरे, मराठा समाज बहुल असलेल्या गावात ओबीसी बलुतेदार मेला तर त्याच्या मातीला जाणं तुम्ही बंद केलं. एकाच गावात दोन दोन पार केले तुम्ही तेव्हा कुठे गेला होता सलोखा? ह्यांचे दवाखाने नकोत, डॉक्टर वकील नको, दुकानं नको हे फतवे तर आधीच काढले की तुम्ही गावागावात व्हॉट्सअपवरून. निवडणूक लागली तसं ह्यांना पाडा. तुम्ही आहेतच किती हलक्या जातीचे, छोट्या जातीचे म्हणून कुणी कुणी कितीदा हिनवलं रे आम्हाला तेव्हा माणुसकी धर्म कुठे होता? त्याला जातीवाद म्हणत नाहीत का? एका गावात त्या बिचाऱ्या आमच्या ताईला झुंडी करून ठरवून अडवलं तुम्ही, तोंडावर घोषणाबाजी करून अपमानित करून हकलून दिलं तुम्ही तेव्हा माणुसकी धर्म कुठं होता? तेव्हा किती रे असुरी आनंद घेतलास? अरे, कधीतरी बजरंग सोनवणेला अडवून विचारलं का आरक्षणाच्या लढाईत तुझं किती योगदान आहे म्हणून? ताई वंजाऱ्याची म्हणून तिलाच अडवलं फक्त, तो जातीवाद नव्हता का? अरे, जिल्ह्यात कुठंतरी वंजारी किंवा इतर कुठल्या ओबीसीने बजरंगला अडवलं का? नसतं जमलं का आम्हाला आमच्या गावात आल्यावर? केलास का हा कधी विचार? आम्हाला हलक्या जाती म्हणून मोठे मोठे नेते हिनवत होते तेव्हा किती रे गुदगुल्या झाल्या तुम्हाला. जरांगे पाटलांचं आंदोलन या वर्षभरात गाजलेलं, पण मागील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढलेला, प्रसंगी आरक्षणावरती भाषण करताना रक्ताच्या उलट्या केलेला आमचा धनुभाऊ सुद्धा टोचला तुम्हाला. अरे, किती आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असे किती किती सहकारी मोठे केले ताई आणि भाऊने आणि आमच्या मोठ्या साहेबांनी. स्वतः मुंडे साहेबांना धनुभाऊंनी सोडलं ते मराठा समाजातल्या देशमुखांना नगर अध्यक्ष करण्यासाठीच ना, त्या भाऊच्या नावाने सुद्धा तुम्ही द्वेष पेरलात. अरे, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाती काढून हिनवलं पण त्याच अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजेच 82,000 पेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्र वाटलेत, त्याचा मात्र सपशेल विसर पडलाय तुम्हाला. मराठा आंदोलन पेटल्यानंतर ओबीसींचे सुद्धा मेळावे होऊ लागले पण जातीय सलोखा बिघडू नये म्हणून ताई किंवा भाऊ या मेळाव्याला गेले नाहीत, पण ते तुम्हाला दिसलं नसेल. बरं, वंजाऱ्यांना विरोध म्हणून ताई भाऊंना विरोध असेल इथपर्यंत समजलं मला. पण यार, भाजपला का मतदान केलं म्हणून तुम्ही बिचाऱ्या नाभिकांची दुकानं फोडली, ब्राह्मणांच्या घरांवर हल्ले केले,
कोणत्या माणुसकीच्या धर्मावर हे घडलं सांगशील का? आठवतंय का भावा तो जयस्तू मराठा नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपला मतदानाच्या आदल्या दिवशीचा तुमचा तो संवाद? वंजारी, धनगर, माळी, बंजारा यांना मतदान करायला येऊ देऊ नका, आले की ठोका अमुक तमुक। बरंच काही होतं घाणघाण, पण इथं ते लिहिण्यासारखं नाही। आठव जरा ती दहशत, आमच्याबद्दल वापरलेली शिवीगाळीची भाषा, द्वेष आणि तो उन्माद, ते सगळं पटलं का तेव्हा तुझ्या मनाला? तुमचा विरोधी उमेदवार म्हणजे मुंडे, बांगर, दहीफळे हे मतमोजणीला नकोत, मग आम्ही काय म्हणून इतरांवर विश्वास ठेवायचा? आम्ही पण म्हणायचं का मराठा नकोत? कधीतरी त्याला असं वागू नकोस म्हणून सल्ला द्यायची हिंमत केलीस का? राहून राहून आम्हालाच का सजा देता? एक इंजेगाव बोगस मतदान झालं म्हणून राष्ट्रीय पातळीवरती तुम्ही बदनाम केलं, तेव्हा मसाजोग, जवळबण, सारणी, आनंदगाव, हाजीपूर, गाजीपूर अशा 27 पेक्षा जास्त गावात तुम्ही दिवसभर ढोल वाजवून सांगत होता की आम्ही अख्खी गावं ताब्यात घेतलीत, तेव्हा लोकशाही कुणी तुडवली होती त्याचा नाही जाब विचारणार तुम्ही? आज मुंडेवाडी गावाने जे केलं ते एका ॲक्शनची रिॲक्शन आहे। होय आहेच, त्या गावाला वेढलेल्या आजूबाजूंच्या गावांनी जी हीन वागणूक मुंडेवाडीच्या लोकांना आजवर दिली त्याचीच परतफेड करण्याचा ठराव गावकऱ्यांनी घेतलेला दिसतोय। नांदूर फाट्यावर मुंडेवाडीकरांना मागील काही महिन्यात काय काय भोगावं लागले ते जाऊन पहा प्रत्यक्षात, मग कळेल। आता आठव ना गावोगाव पारावर बसून घेतलेल्या शपथा, गावोगाव केलेले ठराव, मुंडे येऊ द्यायचे नाही, त्यांना मत मागायला आले तरी हकलून द्यायचं, त्यांना मदत करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा बहिष्कृत करायचं, हे सगळं कुणी रे पेरलं? आज ठरवून काही जण मुंडेवाडीच्या आडून सलोख्याचे दुकान मांडत आहेत, गावातले व्हिडिओ मीडियामध्ये त्यांनीच पेरले, म्हणजे पुन्हा आम्हाला बदनाम करण्याची ही एक संधी तुम्ही बनवली आहे। अरे तुमच्या कारखान्यांवर ऊस तोडून कबाड कष्ट करून जगणारा आमचा भोळा भाबडा आणि हलका समाज आज इतका का परका आणि वैरी वाटू लागलाय तुम्हाला? गाव गाडा आणि गाव कुसावरचा रामराम बंद पडू नये ही माझी पण मनोमन इच्छा आहे, पण ती तुझीही मनातून इच्छा असेल व ती पूर्ण करायची असेल तर मोठ्या भावाने मनाचा मोठेपणा सुद्धा दाखवावा लागेल। सगळं विसरून पुढं जाऊ भावा, फक्त आमच्या भावना समजून घे, आम्हाला हलके म्हणून हिनवू नको। तू जेव्हा इतरांच्या भावनांचा सन्मान करशील तेव्हा लोक तुझाही सन्मान करतील। बघ मनाला पटतंय का? तुझाच एक हलका लहान भाऊ। आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।